विधायक रवि राणा और भाजपा नेता पूर्व सांसद नवनीत राणा की उनके गंगा सावित्री निवास से अम्बा देवी एक फिरा देवी मंदिर तक नंगे पैर पद यात्रा हर साल दशहरे की पूर्व संध्या पर करते हैं। राणा दंपति विदर्भ की देवी अम्बा देवी की पूजा करने के लिए पद यात्रा करते हैं। पिछले साल मैंने अम्बा देवी से मनोकामना की थी कि नरेंद्र मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने और ऐसा ही हुआ। इस साल विधायक रवि राणा चौथी बार वडनेरा निर्वाचन क्षेत्र से चुने जाए और राज्य में महागठबंधन की सरकार आए और महागठबंधन सरकार में देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बने, ऐसी प्रार्थना अम्बा देवी के चरणों में मैं करूंगी, ऐसा पूर्व सांसद नवनीत राणा ने कहा। राज्य में महायुति की सरकार आनी चाहिए और प्यारी बहनों का पैसा 1500 से बढ़ाकर 3000 रुपए करना चाहिए। किसानों की सोयाबीन, कपास, संतरा, तुअर सभी फसलें संकट में हैं। महायुति सरकार के माध्यम से उन्हें सही मायने में मुआवजा और पंचनामा मिलना चाहिए और उन्हें सरकार से मदद मिलनी चाहिए। और हम युवा स्वाभिमान पार्टी से अमरावती जिले की 4 सीटें मांग रही है, बडनेरा, दरियापुर, अचलपुर, मेड़घाट, ये सीटें स्वाभिमान पार्टी को मिले, ऐसी प्रार्थना मैं देवी से करूंगा, ऐसी प्रतिक्रिया रवि राणा ने दी है। नहीं, आज महायुति सरकार ये परत आली पाहिजे आणि लाडक्या बहिणींचे 1500 से 3000 रुपये केले पाहिजे, ही माझी मागणी अंबा माता एकुरा मातेला प्रार्थना आहे। आणि या शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस, संत्रा, तूर, मूग सगळ्या शेतकऱ्यांच्या पिका संकटामध्ये आहे, शेतकरी त्रस्त आहे, तर महायुती सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, पंचनामे झाले पाहिजे। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये किमान युवासेना पार्टीला 4 सीटा ह्या वारंवार मी मागत आहे। आज या ठिकाणी नवनीत राणा कमळाच्या माध्यमातून प्रचार करत आहे, पण युवासेना पक्ष हा सुद्धा जिल्ह्यामध्ये मजबूत आहे, म्हणून युवासेना पार्टीची महायुतीचा पाठिंबा तर मला बडनेरा मतदारसंघात आहेच, पण त्याचबरोबर दर्यापूर, मेलघाट आणि अचलपूर या सीटा सुद्धा मी मागितलेल्या आहे। मी अंबा देवी आणि एकुरा मातेला एवढीच प्रार्थना करतो की युवासेना पक्षाला ह्या सीटा सुटो आणि आम्ही या ठिकाणी 4 सीटा किमान जिल्ह्यामध्ये निवडून आणू, अशा प्रकारची महायुतीचा फायदा होईल म्हणून महायुती सरकारला सद्बुद्धी देऊ। मला असं वाटतं माझी अमरावतीसाठी नेहमी माझ्या शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांचे चांगलं हो हे दरवर्षी आमच्या पहिला मागणी आणि प्रार्थना हेच असते की यांचं जीवन जर चांगलं राहिलं तर सगळे देशाचे लोक चांगले राहतील, तर म्हणून शेतकरी, शेतमजदूर हे सगळे लोकांचं भविष्य चांगलं राहो, यांचे पिकांना चांगला भाव मिळावो। आणि त्याच्यासोबत मागच्या वर्षीचं मला अजूनही आठवतं जे साकडं मी घातलं होतं की आमच्या देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदीजी बनले पाहिजे तिसऱ्यांदा, आणि तसंच अंबामानी आशीर्वाद दिला होता आणि तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनले होते। आणि यावेळीसुद्धा रवीजी परत चौथ्यांदा बडनेरा मतदारसंघाला रिप्रेझेंट करण ते साकडा मी अंबादेवीची चरणी साकडा घालत आहे। त्याच्यासोबत महायुतीची सरकार आली पाहिजे आणि आमचे देवेंद्र फडणवीसजी हे या महाराष्ट्राचे परत महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये परत विराजमान झाले पाहिजे, त्या गोष्टीसाठी आज मी अंबादेवीची चरणी प्रार्थना करत आहे आणि साकडा घालत आहे। दर्यापूर मतदारसंघात निवडणूक लढणार। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।